प्राणानुबंध जुळती जुळता जन्माच्या गाठी संसाराचे गीत मलते दोन जीवाच्या ओठी रेशीम गाठी नमस्कार मी स्मिता. नमस्कार मी अंशुमन. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या कुटुंबवत्सल आणि जिव्हाळा असणाऱ्या कार्यक्रमात म्हणजे रेशीम गाठीमध्ये. येस, एक सेकंद. कुटुंबवत्सल जिव्हाळा असं का म्हटलंस तू मध्येच? अरे कुटुंबवत्सल याचा अर्थ भारतीय संस्कृतीचा मूळ पाया काय तर कुटुंब. करेक्ट. आणि हे कुटुंब वाढतं कशाने, संस्कारित होतं कशाने, ती संस्था म्हणजे विवाह संस्था. हा, पण तुला एक माहिती आहे का की आपल्या विवाह संस्थेवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव अधिक वाढत चाललेला आहे, त्यामुळे विवाह संस्था हळूहळू खिळखिळी होत चालली असं वाटत नाही तुला? नाही, थोडासा प्रभाव पडला असेल असं मला वाटतं. पण भारतीय संस्कृतीमध्ये प्रेम जिव्हाळा नाती जपली जातात, ती अशी नाती जी जपणारी जोडपी आहेत त्यांनीच कुटुंब असं सुसंस्कृत होतं. हा, म्हणूनच मला वाटतं भारतीयांचा एकमेकांना घट्ट बांधणाऱ्या रेशीम गाठीवर प्रचंड विश्वास आहे. हा, आणि असंच विश्वास आणि हे दृढ नातं जपणारी अनेक जोडपी आपल्या रेशीम गाठी या कार्यक्रमात येऊन गेली आहेत. मला वाटतं आजही ती जोडपी हजर आहेत. अगदी. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आता आपण ओळख करून घेऊया आपल्या मान्यवर परीक्षकांची. तुला माहितीये का आज आपल्याकडे आलेले आहेत प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नंदिता पालशेतकर आणि त्यांचे पती प्रदीप पालशेतकर. आपलं मनापासून स्वागत आहे. यानंतर ओळख आपल्या तीनही सुपरहिट जोडप्यांची. प्रथम तुझं माझं. मी सौ मालती काळभर, मी पुण्याहून आले आहे. मी पुण्याला केमिस्ट्रीची लेक्चरर आहे. मी प्रोफेसर पी जी काळभोर, मी पुण्याहून आलेलो आहे. माझं पुण्यामध्ये आय आय टी एंट्रन्स कोचिंग क्लास आहे. आपलं स्वागत आहे. हमदुम. मी मिसेस प्रीती सोनवळकर, मी पुण्याहून आली आहे. मी एम एस सी बी एड आहे आणि मी सध्या प्रायव्हेट फॉर्ममध्ये जॉब करते. नमस्कार, मी अभय सोनवळकर, पुण्याहून आलो, एक बहुराष्ट्रीय कंपनीत मॅनेजर म्हणून वर्किंग. आपलं स्वागत आहे. यानंतर लवबर्ड्स. मी पल्लवी विष्णू धुरी, माझे कोचिंग क्लासेस आहेत मुंबई. नमस्कार, मी विष्णू बाळ धुरी. समाजात अशा काही व्यक्ती आहेत जे अपयशी, ज्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही, अशा अपयशी व्यक्तींकरता मी काम करतो. क्या बात आहे. तिघही जोडप्यांचं मनापासून स्वागत. यानंतर ओळख अर्थात आपल्या एक्सप्रेस बँडची. वा, तर बँड असावा तर असा. तर वळूया आपला पहिला फेरीकडे अर्थात झुमू नाचू गाऊया फेरीकडे. तीनही जोडप्यांना मी इथे आमंत्रित करतो. या प्लीज. स्वप्ने पाहिले सुख अंतरीचे, स्वप्ने पाहिले सुख अंतरीचे. असं हिरव कंचरान वार वरिडूल छान पान पाटाच झुळ झुळ वाहे. असं हिरव कंचरान वार वरिडूल छान पान पाटाच झुळ झुळ वाहे. हो नेसुनी हिरव शालू लेऊन साज वाट पाहते तुझी रे मी सजना, तुझी रे मी सजना. असं हिरव कंचरान वार वरिडूल छान पान पाटाच झुळ झुळ वाहे. हिरव कंच रान वार वरी डुले छान पाणी पाटात झुळ झुळ वाहे. हो नेसुनी हिरव शालू लेऊन साज वाट पाहते तुझी रे मी सजना, तुझी रे मी सजना, तुझी रे मी सजना, तुझी रे मी सजना. आपली फेरी आहे शब्द गहिवरले अंतरंगात. आपला तो प्रसंग अशी घटना आम्हाला सांगायची जेणेकरून तुम्ही जास्त जवळ आलात. तुझं माझं काय सांगाल तुम्ही? मी 1991 मध्ये टाटा मोटर्सचा राजीनामा देऊन ज्याला पहिल्यांदा कोचिंग क्लास काढण्याचा विचार केला त्यावेळेला माझ्या मिसेसने त्याच्यामध्ये मला साथ दिली, त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
आणि त्यावेळेला आमचे रेशीम धागे जास्त घट्ट झालं असं मला वाटतं. याविषयी मी सांगते. ऍक्च्युली जेव्हा माझं लग्न ठरलं होतं मी अदर स्टेटची असल्यामुळे मराठीचा थोडासा भाषेचा प्रॉब्लेम आणि घरात छोटी फॅमिली आणि इकडे मोठी फॅमिलीचा पण प्रॉब्लेम होता. पण जेव्हा आणि खूप लवकर तातडीने लग्न ठरल्यामुळे काही बोलणं झालेलं नव्हतं. मग मी घरी जाऊन खूप रडले आणि वडिलांना म्हटले हे सगळं काय आहे मला कळत नाही. वडील म्हणाले आपण हे तोडून टाकूया जाऊ द्या काही होत नाही. पण मी म्हटलं नाही काही हरकत नाही. मग मी जेव्हा यांना पत्र लिहिलं आणि यांचं जेव्हा उत्तर आलं तेव्हा माझ्यात जे विश्वास झालं मला वाटतं तेच आतापर्यंत चालू आहे आणि तेच खूप मोठा आनंद. त्या पत्राने कमाल केलेली आहे आणि मध्य प्रदेशात तुम्हाला या प्रदेशात आणलेलं आहे. बरोबर. लव्ह बर्ड्स असं म्हणतात जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारायची आवश्यकता असते. पण मला असं वाटतं व्यक्ती म्हणून जगताना सर्वप्रथम आई बाबा त्यानंतर आपली पत्नी आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपलं बाळ या तिन्ही घटना माझ्या आयुष्यातल्या सुंदर घटना आहेत. त्या घटनामुळे तुम्हाला जास्त मला वाटतं तुम्ही आपुलकी किंवा एकंदर खूप वाढलं एकमेकांबद्दल. क्या बात. डॉक्टर नंदिता ही फेरी झाल्यावर काय वाटतंय या तिघांविषयी काय म्हणजे. यु नो प्रत्येकाने इतके वेगवेगळे अनुभव सांगितलेत आणि प्रत्येकाचं सेंटिमेंट किती वेगळं आहे त्यामुळे कठीण जाणार आहे. पण वेगवेगळ्या सेंटिमेंट्समुळे बरं वाटतं की एक वेगळा कौतुक करा असं वाटतं त्यांचं. वा वा वा. प्रदीपजी आपण काय सांगाल. माझं पण तेच मत आहे. पण आता आपण डिसाइड करायचं जातो कोणाला आपण किती मार्क द्यायचे. अवघड जात आहे अवघड जात आहे. काही हरकत नाही बघूया पुढच्या पण फेऱ्या आहेत अजून. मला वाटतं या शब्द गैवरल्या अंतरंगात माझे अंतरंग असे फुलून आले मला काही बोलायचंय नको म्हणजे ब्रेक घ्यायचं असं म्हणायचं. भेटूया ब्रेक नंतर तुमच्या लाडक्या कार्यक्रमात अर्थात रेशीम गाठीमध्ये. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात रेशीम गाठीमध्ये. यानंतर बोलूया पुढच्या फेरीकडे अर्थात ती फेरी आहे याच्यामध्ये तुम्हाला पार्टनर बद्दल आवडते आणि नावडती गोष्ट एका ओळीत सांगायचं. एका ओळीत सांगायचं आणि काही रिझन द्यायचं नाही म्हणजे का आवडते का नावडते काही सांगायचं नाहीये. तुझं माझं यांच्यातली सगळ्यात मला आवडणारी गोष्ट म्हणजे माझ्यावरचा विश्वास आणि न आवडणारी गोष्ट म्हणजे शॉर्ट टेम्पर्ड. मला तिच्यातली सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे वेळच्या वेळे गोष्टी करण्याची तिची तत्परता आणि न आवडणारी गोष्ट म्हणजे अति काळजी करणं आणि त्याबद्दल स्वतःच तब्येत खराब करून घेणं हे मला तिचं आवडत. क्या बात आहे. क्या खरं म्हणजे दोघांचं प्रेम किती घट्ट ते कळते. खरं पाहिलं तर एकदा जर आपण एखाद्या व्यक्तीला मनापासून स्वीकार केलं तर त्याच्या सगळ्या आवडी किंवा त्याच्यात न आवडणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याच असतात. त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टी मला आवडतात. न आवडणारी अशी कोणतीही गोष्ट नाही. तुम्हाला तिचा मुख्य म्हणजे स्वभाव मनमिळाऊ आहे. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं आपुलकी आहेच. आणि नावडतं म्हणाल तर मला झोपू न देणं हा सगळ्यात चांगला उद्योग. बरं झोपू न देणं म्हणजे झोपू न देणं ह्याचा अर्थ की कंपनीतून जरी आलं तरी माझ्याशीच बोललं पाहिजे. तुम्ही त्यांना वेळ कमी देत असाल त्याच्यामुळे. साहजिकच आहे कंपनीत प्रायव्हेटमध्ये काम करतो. काय हरकत आता जास्त वेळ द्या पण. ओके. लव्हर्स आवडती गोष्ट म्हणजे परफेक्ट लाईफ पार्टनर आणि नावडती जागेवर नाही ठेवत वस्तू. बर 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 बर. आपण आवडती गोष्ट म्हणजे तिचा तेजस्वी चेहरा आणि नावडती म्हणजे तिची झोप म्हणजे जास्त झोपते म्हणून नाही झोपलेली असताना तिचा तेजस्वी चेहरा मी पाहू शकत नाही म्हणून. क्या बात. आता बोलूया पुढच्या फेरी अर्थात पुढची फेरी आहे विचारतो आम्ही सांगायचं तुम्ही. यामध्ये आपले कोरिओग्राफर जनार्दनजी एक नृत्य सादर करणार आहेत. या नृत्य प्रकाराविषयीच प्रश्न असणार आहे. सुटसुटीत अगदी एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे आणि बघूया. मी मला वाटतं आपण कोरिओग्राफर जनार्दनजी यांना आपण आमंत्रित करूया. पण त्याआधी म्युझिक. राधे यमुनेच्या काठावर दुर्वाग बैसाळी मंदी बैसाळी मंदी बैसाळी मंदी झोंबतो या गारवा झोंबतो या गारवा. राधे यमुनेच्या काठावर दुर्वाग बैसाळी मंदी बैसाळी मंदी बैसाळी मंदी झोंबतो या गारवा झोंबतो या गारवा. हे झोंबतो या गारवा झोंबतो या गारवा. श
शब्द न बोलता बासरी चा गळा, हो शब्द न बोलता बासरी चा गळा, शब्द न बोलता बासरी चा गळा, अंबाळा बांध कृष्ण सावळा ग भैसाळी मंदी भैसाळी मंदी भैसाळी मंदी, झोंबतो या गारवा झोंबतो या गारवा, झोंबतो या गारवा झोंबतो या। क्या बात, क्या बात है। बरं, मला एक विचारायचं आहे, तुम्ही प्रत्येक डान्समध्ये स्वतःची एक स्टाईल टाकता, तो डान्स तो तुमचा होऊन जातो, ह्याचं रहस्य काय? काय नाही, काय वेगळा एक्सपिरियन्स करायचा वाटतं आणि मी करतोय, सक्सेसफुल होतो। थँक्यू, अभिनंदन, थँक्स तुमच्या डान्सबद्दल। तर जनार्दनजी यांच्या सुपरहिट नृत्यानंतर वळू आपल्या प्रश्नांकडे। पहिला प्रश्न अर्थात तुझं माझं यांच्यासाठी, तुझं माझं यांच्यासाठी प्रश्न असा आहे, हा जो नृत्य, हे जे नृत्य होतं आणि ह्या नृत्यावर जे गाणं होतं ते चित्रपटातल्या एका अल्बममध्ये। माझं या बाबतीत जरा नॉलेज कमीच आहे, पण तरी मला असं वाटतं की हे गारवा जो अल्बम आहे मिलिंद इंगळेंचा, त्यातलं गाणं असेल। नाही, फक्त म्हणजे कशाला नाही, अल्बम की चित्रपट? अल्बम, अल्बम, अल्बम। ओके, तर पुढचा प्रश्न हम तुमसाठी, या गाण्याचे गायक श्रीकांत नारायण, हे बरोबर की चूक? बरोबर, बरोबर, बरोबर। ठीक, लोबर्स हे गीत आहे, त्याचे गीतकार कोण? हर्षित शिवराम, प्रदीप निफाडकर की नादो महानोर? नादो महानोर, नादो महानोर, बघूया। वा, थोडक्यात प्रश्नोत्तराची फेरी संपलेली, आता वळूया पुढच्या फेरीकडे। ती फेरी आहे तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट कोणता किंवा प्रेरणास्थान कोण? माझ्या आयुष्यात माझं प्रेरणास्थान म्हणजे माझे वडीलच आहेत, कारण माझे वडील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये बायोकेमिस्ट्रीचे लेक्चरर होते आणि त्यांच्याच पद्धतीने, म्हणजे त्यांच्यासारखंच मला बनायचं होतं, त्यामुळे मी सुद्धा एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री करून त्यांच्यासारखी लेक्चरर झाली आहे। आपण, माझं 1976 साली आय आय टी मध्ये सिलेक्शन झालं, ते माझं प्रेरणास्थान होतं। व्हेरी गुड, हंतुम तुम्ही काय सांगाल? माझं प्रेरणास्थान आई वडील आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, ज्यांच्या प्रयत्नवादी चिकाटी जर जिद्द असेल तर माणूस माणसासाठी काही अशक्य नाही, ही जिद्द आहे। आपण, सगळ्यांप्रमाणे माझे पण प्रेरणास्थान माझे आई वडीलच आहे, पण काळाप्रमाणे आणि वयाप्रमाणे थोडेसे बदलले। मागच्या वर्षी बी एड करताना मराठी मीडियममधून माझ्या मिस्टरांनी जो काही मला सपोर्ट दिला आणि माझ्या 10-11 वर्षाच्या मुलीनी बालगंधर्वच्या रांगोळीद्वारे जे चित्र काढलं ते अप्रतिम, आणि तेच माझे प्रेरणास्थान आणि टर्निंग पॉइंट आहे। क्या बात, क्या बात, क्या बात आहे। लव्हर्स तुम्ही काय सांगाल? माझे प्रेरणास्थान माझे आजी आजोबा आहेत, त्यांनी त्यांच्या मुलींवर खूप चांगले संस्कार केले, आमच्यावर केले, नातवंडांवर, आणि आता पतवंड बघतायत ते। वा वा, क्या बात आहे। आपण, समाजातील प्रत्येक यशस्वी व्यक्ती हे माझे प्रेरणास्थान आहे, कारण आयुष्यात मला नेहमी यशस्वी राहायला आवडतं। क्या बात, क्या बात, क्या बात आहे। खरं तीन फेऱ्या संपलेल्या आहेत। आपण काय सांगाल? मला वाटतं ह्यांना जे इन्स्पिरेशन्स मिळालेले आहेत त्यांच्या लाईफमध्ये, ते खरंच चिकार त्यांना पुढे घेऊन जातील। आय एम रिअली हॅपी दॅट आपल्याला ते सांगतायत त्याच्याबद्दल। खरं, प्रदीप जी, मला पण त्यांच्या सर्वांची मत आहेत, ते मला पण आवडलेली आहेत आणि ते पण चांगली सर्व आहेत। मी एक विचार प्रश्न झाला, म्हणजे हा म्हणजे याच्यामध्ये नाही, पण एक तुमच्या आवडीनावडीबद्दल सांगा ना पटकन। नंदिताची प्रत्येक गोष्ट म्हणजे ती प्रत्येक माणसांशी बोलते, म्हणजे ती सर्वांना अट्रॅक्शन करते, हे मला भयंकर तिथं आवडतं। आवडणारी गोष्ट नावण तसं काहीच नाही तिथं, मला हेच बघायचं, कारण त्यांच्याबद्दल आपण बघूया काय बोलतात। त्याला ना घरी यायचं आज रात्री। नंदिता आपण काय सांगा? पण प्रदीप हा यु नो फार सपोर्टिव्ह हजबंड आहे, मला त्याच्याबद्दल त्याचं फार आवडतं। आणि नावडतं म्हणजे जास्ती काय बोलतच नाही, स्वतः फार हंबल माणूस आहे, ते मला आवडत नाही ॲक्च्युली। काय हरकत नाही, खरं म्हणजे या फेऱ्यानंतर मला एक छोटासा ब्रेक घेण्याची अत्यंत आवश्यकता वाटते, याचं कारण माझ्याबद्दल जे काय आहे ते तुला सांगण्याची किंवा तुला ऐकण्याची इच्छा नाही। ठीक आहे, घेऊया छोटासा ब्रेक, भेटूया ब्रेक नंतर तुमच्या लाडक्या कार्यक्रमात अर्थात रेशीम गाठीमध्ये। ब्रेक नंतर पुन्हा भेटतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात रेशीम गाठी मध्ये। आता पुढची आणि शेवटची फेरी अर्थात हलकं फुलकं। खूप बोललात, खूप सांगितलं, खूप ऐकून घेतलं, आता हलकं फुलकं होण्याची अत्यंत आवश्यकता आहे। परफॉर्मन्स द्यायचा आहे, सुंदर दोघांचा सहभाग असावा अशी अपेक्षा आहे। तर तुझं माझं आपण काय करणार आहात? आम्ही गाणं म्हणणार आहोत। गाणं, वा वा,
ही चाल तुरु तुरु उडती केस बुरु बुरु डाव्या डोळ्यावर बट डळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली इथे कुणी आसपास ना डोळ्यांच्या कोणात हास ना तू जरा माझ्याशी बोल ना ओठांची मोहर खोल ना तू लगबग जाता मागे वळू न पाहता वाट पावला तर अडकली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली क्या बात आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन त्यांच्यासाठी आल्यानंतर मला रेशीम गाठीवरती जे सुचले यांच्याबद्दल ते मला दोन ओळी म्हणून दाखवायचे आहे जरूर जरूर हे बंध रेशमाचे नाते अतूट प्रेमाचे बर ते न समजे कोणाशी ठेच लागता त्याला दुखते माझ्या हृदयाशी क्या बात आहे क्या बात आहे क्या सुंदर बहुत बढ़िया बहुत बढ़िया आता हम तुम तुम्ही काय सादर करणार मी एक कविता सादर करणार आहे माणसाला जे हवं असतं ते त्याला मिळत नाही जे नकोशे असतात त्याला हमखास त्याचा सहवास संपत नाही जिथे जावेसे वाटते तिथे जाता येत नाही जिथे नकोशे वाटते तिथे जावेच लागते जेव्हा जीवन नकोसे वाटते तेव्हा काळ संपत नाही पण जेव्हा जीवन जगावेसे वाटते तेव्हा मात्र काळ हा संपलेला असतो पण जेव्हा काळ संपतो तेव्हाच नशीब चालू होतं आणि नशिबाच्या साथ असेल तर रेशीम गाठी कुठेही जमू शकतात छोटंसं नाट्य सादर करणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की हल्ली आत्महत्येचं प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड वाढलेलं आहे तर एक विद्यार्थिनी आपल्या सरांना आपलं मनोगत व्यक्त करते निकाल लागल्यानंतर सर सर मी नापास झाले आता मी आत्महत्या करणार आहे बाकी माझ्या लाईफमध्ये काही राहिलेलं नाही आता बेटा तुझं फक्त एक वर्ष वाया गेलं म्हणजे अख्खं आयुष्य वाया जाणार आहे का आणि दुसरं महत्त्वाचं आज तुझे जन्मदाता आई बाबा त्यांचा तू विचार करणार नाही आहेस एकच गोष्ट आयुष्यात नेहमी लक्षात ठेव सचिन तेंडुलकर शून्यावर बाद झाला म्हणजे अपयशी ठरला तो आत्महत्या करतो का नाही पुन्हा प्रयत्न करतो आणि सेंच्युरी मारतो तू सुद्धा तेच कर पुन्हा प्रयत्न कर आणि मार्कांची सेंच्युरी मार ऑल द बेस्ट जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे आयुष्याचं इतकं सुंदर गणितच मांडला ना डॉक्टर नंदिता काय सांगाल रेशमगाठीवर मी ॲक्च्युली मजा करायला आलेले पण आज यांनी जे प्रसंग सांगितला तो आपल्या देशात सगळीकडेच आहे आणि आय थिंक दॅट्स रिअली रिअली इम्पॉर्टंट तुम्ही हा हायलाईट केला तो वा क्या बात आहे क्या बात आहे सर ॲक्च्युली करायलाच पाहिजे कारण लोकांना माहीत नाही आणि लोक वाटेल त्या हिशोबाने आपलं सर्व करत असतात त्या जीवघेणं घेत असतात त्यामुळे तुमचं हे मला आवडलं सर आता आपल्या मान्यवर परीक्षकांना विचारूया की एकंदर आपण जे प्रश्न विचारला नृत्यासंदर्भात तर त्याची उत्तरं बरोबर होती की चूक आणि कोणाकोणाची बरोबर कोणाकोणाची चूक ऍक्च्युली तिघांची उत्तरं चांगली बरोबर आली आहेत त्यामुळे काही प्रश्न नाही कॉंग्रॅच्युलेशन आणि आता या तिन्हींपैकी कोण ठरलंय रेशीम गाठी जोडी नंबर वन आणि का आपला निर्णय तयार आहे का तिघेही सुपर्ब करत होते इनफॅक्ट तुझं माझं हे बरंचसा वेळ पुढे होतं पण आय थिंक जो सोशल मेसेज आपल्याला लव्हबर्ड्सनी दिला त्याच्यामुळे मी त्यांना जरा आपली रेशम जोडी नंबर वन म्हणून त्यांना घोषित करताय क्या बात आहे मनापासून अभिनंदन पर एकंदर सगळं झालेलं आहे काय वाटलं तुम्हाला आमच्या रेशमी गाठीबद्दल तुम्ही इथे आलात ही एक रेशम म्हणजे कसं सिल्की असतं एकदम सुंदर असतं तसं ह्या सगळ्या जोडप्यांमधला जो मेळभाव होता जे एकामेकांबद्दल त्यांनी आपुलकी व्यक्त केली ते बघून असं रेशमघाटीला परफेक्ट कपल्स होते हे क्या बात आहे क्या बात आहे